सूर्यकांत पाठक ग्राहक पंचायतीचे सूर्यकांत पाठक आहेत. त्यांनी गार्डियन डेव्हलपर्सची जी स्कीम आहे 100% इंटरेस्ट फ्री होम्स याचं खूप कौतुक केलेलं आहे. ग्राहकांच्या दृष्टीने ती फार चांगली स्कीम आहे असं त्यांनी जाहीरपणाने इंटरव्ह्यू दिलेला आहे ना. तर तुम्हाला काय वाटतं की ही ग्राहकांच्या खरंच फायद्याची स्कीम आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, याच्यात दोन गोष्टी आहेत. ग्राहकांच्या फायद्याची स्कीम आहे की नाही हे इतक्या लवकर ठरत नाही एक, परंतु त्याच्यातल्या ज्या तरतुदी किंवा त्यांनी जे काही जाहीर केलं ते बघितलं तर वर सध्या सगळ्या जाहिरातींचे जे चालू आहे ते मूळ मुद्द्याला स्पर्श न करता लोकांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी सांगायचं वेगळं, प्रत्यक्षात त्याचा फायदा कमी लोकांना होणार आणि इतरांना ते जास्त आकर्षित करण्याचा प्रकार आहे. दुसरी गोष्ट, सूर्यकांत पाठकांसारख्या माणसांनी याच्यामध्ये पडावं का? तर मला वाटतं असं पडू नये, कारण अशा स्कीम्समध्ये ज्यावेळेला पाठकांसारखा माणूस काहीतरी बोलतो पण लोकांचा त्याच्यावर विश्वास बसतो. अर्थात पाठकांची जर तयारी असेल, उद्या जर लोकांची फसवणूक झाल्यामध्ये जबाबदारी घेणार असतील तर त्यांनी मग असं करायला हरकत नाही, पण मला वाटतं ऍज अ ऍक्टिव्हिस्ट ऍज अ कार्यकर्ता त्यांनी या भांडणीमध्ये पडू नये. म्हणजे कुठल्याच कार्यकर्त्याने पडू नये जोपर्यंत त्या विषयाची पूर्णपणे खात्री होत नाही. याचा अर्थ कदाचित पाठकांची खात्री झाली असेल किंवा जर बिल्डरकडून काही चूक झाली किंवा काही पुढे प्रश्न उद्भवले ग्राहकांसाठी तर त्याची जबाबदारी घेण्याची त्यांची मानसिक तयारी झालेली असावी असं तुम्हाला वाटतं? असं मला वाटतं. कारण काही एखाद्या नटाने कुठल्या तरी याच्यामध्ये भाग घेणं हा क्रांत वेगळा आहे आणि एखाद्या ऍक्टिव्हिस्ट ज्याने समाजामध्ये स्थान मिळवलं त्यांना अशा गोष्टींची काही घडायच्या आधीच कशाच्या आधारावर त्यांनी त्यांचं कौतुक केलं मला माहिती नाही, पण हे फारसं योग्य आहे मला. आणि करायचं तर मग सगळ्या पुण्याच्या यांची एक त्यांनी आढावा घ्यावा आणि इथं इथं बिल्डरांनी लोकांनी फ्लॅट घ्यावा हे त्यांनी सांगून टाकावं. एकाच काम म्हणून सगळ्यांचा अभ्यास करा, तोंडी अभ्यास करा, कोण चांगलं कोण वाईट, कुणाकडून खरंच फ्लॅट मिळणार आहे, कुणाकडून खरंच त्या बिल्डरचं रेप्युटेशन आहे किंवा मग बाकीच्या सगळ्यांचं नाही आहे का असं तरी जाहीर करा, एवढा एकच बिल्डर चांगला आहे. हे अर्थात हे त्यांनी काहीतरी त्याच्यावर विचार केला असेल, पण कार्यकर्त्यांनी अशा भांडणीत पडू नये. आणि कार्यकर्त्यांनी आणि पर्टिक्युलरली जे ग्राहकांच्या करता काम करतात त्यामध्ये मॅक्झिमम काम ते फ्लॅट बायर करता करतात, पुण्यामध्ये त्यांची खूप ऍक्टिव्ह सेल आहे, तर त्यावेळेला त्यांनी अभ्यास न करता एकाला रेकमेंड करू नये. पूर्णपणे चुकीचं म्हणजे कदाचित बाकीचे सगळे बिल्डर वाईट वागतायत एकच त्यांच्या दृष्टीने चांगले असतील, तो त्यांचा प्रश्न आहे, पण त्याच्या आधारावर त्यांनी अशी जाहिरात करणं योग्य नव्हतं एवढं मात्र निश्चित. पण मग तुमचं मत नाहीये का की ही स्कीम चांगली आहे ग्राहकांच्या फायद्याची आहे असं तुमचं? चांगली वाईट असं मी म्हणणार नाही, परंतु जेवढं काही मी वाचलंय त्या याच्यातून त्या जाहिरातीमध्ये मागेही त्यांची तशी जाहिरात आली होती. हे म्हणजे टीव्ही खरेदी करायचं असेल तर मी माझ्या पैशाने खरेदी करेन ना, नाही तुम्ही तुमच्या पैशाने खरेदी केला तर मग तुमचं व्याज वाचेल असला सगळ्याचा धंदा हे काही योग्य नाही. पैसे असेल तर कुणीही खरेदी करेल ना, त्याच्यासाठी 0% इंटरेस्ट वगैरे अशा म्हणजे ते नाहीच आहे ते असल्याचं वाचवायचं. म्हणजे कुठल्या तरी सिनेमात मी बघित होतो की एक वकील असतो, एक कुठला तरी ग्लास ठेवलेला असतो भरलेला आणि दुसरा काही ग्लास नसतो, तरी तो म्हणजे इथं आधी ग्लास होता तिथे, मग नंतर त्या दोघांमध्ये वादावादी म्हणतात की एक होता की दोन ग्लास होते, तर म्हणजे आपण किती ग्लासवर चर्चा करतो तर दोन असं काहीतरी जे आर्ग्युमेंट असतं ना ज्याला आपण बादरायण संबंध लावून केलं जाणार आर्ग्युमेंट तसं याच्यावरती फार म्हणता येईल. मला काही ही स्कीम पटलेली नाही, स्वतःचे पैसे घालून घेण्यामध्ये इंटरेस्ट वाचतो ही कल्पना भन्नाट आहे खरं तर. हे ज्याच्या डोक्यातून आली त्या जाहिरात ज्यांनी तयार केली त्या कॉपी रायटरचं खरंच कौतुक केलं पाहिजे. म्हणजे उद्या मी जेवण घरी घेऊन आलो की तुम्हाला इंटरेस्ट फ्री जेवण मिळालं नाहीतर इन्स्टॉलमेंटवर तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागले असते असं म्हणण्यासारखं आहे. हे काही फार आणि ज्या म्हणजे मला यांची एका गोष्टीच कौतुक होतो की पुण्यामध्ये अशी जर लोक असतील की 7 वर्षामध्ये 100% त्या घराची रक्कम स्वतःच्या पॉकेटमध्ये देऊ शकणार असतील तर मग म्हणजे जे काय सध्या अर्थव्यवस्थेबद्दल बोललं जात आहे ते त्यांचं काहीतरी चुकत असलं पाहिजे. 7 वर्षामध्ये सगळे पैसे स्वतःचे देऊन माणूस फ्लॅट घेऊ शकतो, म्हणजे किमान माझ्या गेल्या 30-35 वर्ष मी ऍक्टिव्हिजन करतोय आहेत असे काही लोक असतील
त्यांच्याबद्दल आदरच आहे. ते थोडस अतिशयोक्ती होती त्याच्यामध्ये असं मला वाटतं. जर इतके लोक असतील तर मग बँकिंगचा व्यवहार संपलाच म्हणजे काय. 7 वर्षावर एवढे मी नाही बघितलं म्हणजे अर्थात याच्यामध्ये जर त्यांनी यादी जाहीर केली की इतक्या लोकांनी आमच्यामध्ये फ्लॅट घेतले तर ते आणखी बरं होईल. म्हणजे ते आपले देशातल्या अर्थकारणी त्याच्यातून काहीतरी बोध घेतील आणि असं घडू शकतं. मग तर काही सांगायलाच नव्हतं किंवा जगभर कौतुक केलं जाईल त्यांचं. त्याच्याबद्दल शंकाच नाही. तर या स्कीम खाली खरंच किती लोकांनी घरं घेतलेली आहेत याची आकडेवारी यांची नावं त्यांनी पब्लिश करायची. की हे जसं आता ऑनलाईन चाललेलं असतं की थोडं थोडं पण भरपूर लोकांना फ्री द्यायचं आणि जे घ्यायचं आहे म्हणजे जे करायचं आहे त्याच्यामध्ये मात्र मोठा म्हणजे ज्यांना प्रत्यक्ष द्यायची त्यांना मात्र ते इंटरेस्टने देणं किंवा आणखी काही वेगळ्या स्कीम असतील त्याच्यामध्ये घर घ्यायला किंवा अशा काही गोष्टी घ्यायला भाग पडणं त्याच्यातला हा प्रकार मला थोडा असं वाटतो. ते जे जाहिरात करतात की याच्यामध्ये कुठलंही गिमिक नाही आहे या ऑफर मध्ये कुठेच मोठं गिमिक आहे ना. स्वखर्चाने घ्या इंटरेस्ट लागणार नाही इतकं मोठं गिमिक असू शकत नाही. स्वखर्चाने घेता येतं पण इंटरेस्ट लागत नाही ही कन्सेप्ट भरणार आहे याच्यामध्ये काही शंका नाही. म्हणजे ज्या आपण ज्या डोक्यातून बाहेर पडली लोक. दुसरी याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की बाबासाहेब पुरंदरे किंवा ग्राहक पंचायतीचे सूर्यकांत पाठक तर ह्यांचे हे उद्घाटनाला आले मग त्यांचे फोटो काढणं मग त्यांच्या बातम्या सगळीकडे छापून येणं हे आणि जे मॅपलचं स्कॅम झालं की ज्याच्यामध्ये काही राजकीय नेत्यांचे फोटो टाकून लोकांचे गैरसमज करण्याचा किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. फारसा फरक नाहीये फक्त ते जरा राजकीय पक्ष म्हणजे एका मोठ्या पदावरच्या लोकांचे फोटो होते म्हणून त्याला कायद्याचा आधार होता. इथं यांचे फोटो छापल्यामुळे काही कुणाचा कायद्याचा आधार नाही त्याला. आणि कुणी हे उद्घाटनाच्या बाबतीत काही मला म्हणायचं नाही. ते कुणी कुणाच्या जाऊ शकतं. माझ्या मित्राचं दुकान असेल तर मी तिथे उद्घाटन करायला जाऊ शकतो पण त्या दुकानात पण माल घ्या असं सांगणं इथं मात्र गडबड होऊ शकतो. उद्घाटन केल्यानंतर कुठला माल घ्या असं सांगणं. मला माझे मित्र बोलवतील त्यांच्या घराचं उद्घाटन जातो त्यांच्या दुकानाच्या उद्घाटन जातो अनेक बिल्डरांच्या पण मी कार्यक्रमाला जातो पण याचा अर्थ ते चांगले आहेत मग त्यांच्याकडून फ्लॅट घ्या किंवा ते त्यांची स्तुती करणं स्तुती त्या कार्यक्रमापुरती एखाद्या चांगलं बोलणं आणि त्यांची ती स्कीम चांगली आहे असं म्हणणे याच्यामध्ये मोठा फरक आहे तो कार्यकर्त्यांनी करून. बाकी उद्घाटनात जाण्यामध्ये माझं काही आक्षेप असेच काही कारण नाही. कोणी मला बोलवलं असतं मी गेलो. खरंच तुम्हाला बोलवलं असतं तर तुम्ही गेला असत. उद्घाटन मला त्याला काय हरकत आहे. कुणी जर मित्र म्हणून बोलवलं तर मला त्याच्यात काही गैर वाटत नाही. कुणी जाऊ शकतो त्याच्यामध्ये जोपर्यंत ते काही ते दारूचं देशी दारूचं बेकायदा दुकान नाही तोपर्यंत कुठल्याही दुकानात त्याला कायदेशीर परवानगी आहे कुणी जाऊ शकतो त्याला मला काही त्याच्यात गैर वाटत. पण मग तुमचं ऑब्जेक्शन कशा करताय की त्यांनी रेकमेंड जे केलेलं आहे सर्टिफाय केलेलं आहे याला ऑब्जेक्शन आहे. असं कुणी करू नये. अर्थात त्यांची खात्री झाली असेल तर त्यांनी सिद्ध करून दिलं पाहिजे. त्यांनी जर अभ्यास करून हे किंबहुना मी असं म्हणेन की मी पाठकांना चांगलं ओळखतो त्यांनी ते शासनाने रेकमेंड केलं पाहिजे जर असेल जर असं होऊ शकत असेल. आणि एवढा जर मोठा लोक पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असतील की एवढ्या मोठ्या स्कीम मध्ये स्वखर्चाने 7 वर्षामध्ये फ्लॅट घेऊ शकत असतील तर मग मला अर्थव्यवस्थेबद्दलच काहीतरी मत त्या लोकांना विचार करावा लागेल त्यांचं काहीतरी चुकते. अगदी तर आनंद आहे याचं भारतीयांनी अभिमानच बाळगलं पाहिजे. पण हे एडिट करून छापू नका नाहीतर एवढंच भारतीयांनी अभिमान बाळगलं पाहिजे एवढं. मग तुम्ही या स्कीमचा अभ्यास केला मग तुम्हाला याच्यामध्ये काही लोकांना काही सांगायचं आहे का. म्हणजे याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा आला ना की लोकांनी सुद्धा ज्यांच्याकडे आता पैसे आहेत आपण असं गृहित धरलं की ज्यांच्याकडे 7 वर्षामध्ये घराचे पैसे देण्या इतके साधारणतः 30 लाखापासून 1 करोड रुपयापर्यंत ज्यांच्याकडे पैसे आहेत तर त्या लोकांनी जर ह्याला इथे खरंच बुक केलं असेल या स्कीम खाली तर त्यांना तुम्हाला काही सजेशन्स किंवा काही सल्ला किंवा काही टिप्स द्यायचे. बुकिंग केलंय त्याच्याकडे तेवढा पैसा आहे असं मी गृहित धरतो त्यामुळे त्यांना काही शिकवण्याची माझी पात्रता नाही. पण ज्यांची नाही आणि जे आपण एवढं करू शकू म्हणून त्याला बळी पडतील. कारण याच्यात स्कीम जर बघितली तर 65% रक्कम ही
आधी दिली जाते आणि ते कन्व्हिजिट वगैरे त्या सेल याच्या संदर्भात त्यांनी बोललंय ते सगळ्यात शेवटी मी 7 वर्षानंतर होणार आहे. हा 7 वर्षाचा कालावधी हा खूप मोठा असतो. याच्यामध्ये काय काय घडतं आणि ज्याच्याकडे पैसे आहे त्याच्यात कुणीच काय करू शकत पण बाकीच्या लोकांनी ज्यांच्याकडे नाही आणि जे आपण करू शकू या विश्वासावर घेतील त्यांनी विचार करावी खरं जर कारण याच्या पलीकडे एवढे पैसे देऊनही जगायला तुमच जर एवढी पेमेंट कपॅसिटी असेल त्या पेमेंट कपॅसिटी प्रमाणे जगायला राहायलाही पैसे लागतात. म्हणजे उद्या तुम्ही झोपडीत बसून हे पैसे देऊ शकत नाही ते तुम्हाला मेंटेन करून म्हणजे आता जर हा विचार केला तर ज्याचं उत्पन्न कमी 2 लाखाच्या पुढे आहे अशा लोकांनी याच्यामध्ये आणि इतर काही खर्च नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ज्यांच्याकडे खरंच पैसे आहेत देण्या इतके त्यांच्याबद्दल प्रश्न नाही पण अशा जेव्हा ऑफर निघतात तर त्यावेळेला काही लोक धाडस करतात त्यांची आर्थिक कुवत नसताना सुद्धा ज्यांच्याकडे आहे त्यांनी हा विचार केला पाहिजे हे खरं खरं खरंच इंटरेस्टिंग आहे का हा पहिला प्रश्न झाला. तो तर मुद्दा आणखी वेगळा म्हणजे माझ्याकडे मी काही घेतलं आणि ते मला कोणी म्हणलं नाही तुम्हाला इंटरेस्ट मिळालाय म्हणून तुम्ही खूप विद्वान आहात ते काही तसे नसतात पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी अशा बळी पडणार आहेत अशा याच्यामध्ये फ्लॅट घेणार त्यांनी विचार करावा की खरंच आपण 7 वर्षामध्ये 80 लाख 90 लाख 1 कोटी रुपये स्वतःच्या पॉकेट मधून देऊ शकतो का आणि त्याशिवाय आपण नेहमीच आपलं जीवन जगू शकतो का ते जगू शकत असतील तर घ्यायला काहीच अर्थ नाही. परंतु पुन्हा म्हणलं तो अर्थकारणावर पुन्हा येतो की एवढे मोठे लोक असतील तर कारण फ्लॅट तुम्ही घेतलाय मी घेतलाय मला माहितीये आमचे तर 10-12 लाख असतो तरी सुद्धा काय काय पेरावं लागलं काय काय करावं लागलं आमचं आम्हाला माहिती पण काही लोक असू शकतील बदलत्या काळामध्ये माहिती नाही आणि ह्या इंटरेस्ट फ्री पैशाच आणखी काही 7 वर्षात होऊ शकत का हे त्यांनी विचार केला पाहिजे. पुन्हा ते त्याच्यामध्ये आता कन्व्हेन्टेड करणार दरम्यानच्या काळामध्ये ते त्या फॅसिलिटीच हे करणार त्याच्या संदर्भात स्पष्टता नाही ते आणि ज्या वेळेला एखादी कुठलीही संस्था म्हणजे आम्ही ट्रान्सपरंट आहोत तर मग त्यांनी आणखी ट्रान्सपरंटली सांगितलं की तुम्हाला पजेशन मिळालं तर पुढच्या काळामध्ये जे काही उरलेले 4 वर्ष आहेत त्याच्यामध्ये तुमची खरीच काय वास असेल तुमचं तिथल्या प्रॉपर्टीजवर किंवा कॉमन अमेनिटीजच्या संदर्भात काय भूमिका असेल हे सगळं एका वेळेला आलं तर सगळ्यांना निर्णय घ्यायला आणखी बरं पडतं. जे जे टीकाकारांची तोंडच बंद होतात अशामध्ये तर ते केलं असतं आणखी बरं झालं असतं. मग आता शेवट काय सांगाल तात्पर्य ज्यांचं एवढे पैसे 7 वर्षामध्ये पूर्ण रक्कम देऊन पैसे घ्यायची म्हणजे घर घ्यायची कपॅसिटी त्यांनी बिनधास्त घ्यावं परंतु त्याआधी त्यांनी इतर काही ऑप्शन्स आहेत का हे ट्राय करावं आणि जे आपली कपॅसिटी नसताना आपण काहीतरी करू शकू यांनी 2-3 गोष्टींचा विचार करायचा आहे म्हणजे आपण खरंच एवढे देऊ शकू का एवढे पैसे पुढच्या कारण सध्या जे घेणारी मंडळी आहेत ना त्यांच्या उद्याच्या नोकरीची शाश्वती नाही म्हणजे कुठल्याही उद्योजकाची अशी 7 वर्षाची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. आपण देऊ शकणार आहोत का नाही दिलं तरच काय आणि हा जो मधला पिरियड म्हटलं मी की रक्कम दिल्यानंतर राहायला मिळाल्यानंतर पुढचा जो लेझी किंवा असं काही संबंध जाईल त्या काळातल्या त्यांच्या अधिकाराबद्दलच काय आणि या सगळ्या दरम्यान कन्व्हेन्स डीड कधी होणार आणि ते कायद्याच्या चौकटीत बसणार पण असं म्हटलं जातं की तुम्ही पोझिशन दिलं की काहीतरी आता काही दिवसामध्ये कन्व्हेन्शन कन्व्हेन्स डीड झालं पाहिजे त्याचं काय याचाही लोकांनी विचार करावा बिल्डरला विचारावं आणि मग निश्चितपणे यावं त्याच्यावर काही प्रॉब्लेम असायचं कारण नाही. पण सध्या एकूणच काय झालंय की जाहिरातींचं हे एवढं बोकाळलंय ना कुणी उठतं काय जाहिरात म्हणजे ह्या जाहिरातीबद्दल असं म्हणत आहे सगळ्या जाहिरातीमध्ये कुणी नट उठतो कशाबद्दल मी जाहिरात करतो आणि लोक त्या अमक्याने जाहिरात केली म्हणून त्याच्या मागे पळत सुटतात हे लोकांनी टाळावं. आपली कपॅसिटी त्या बिल्डरचं आधीचं रेप्युटेशन त्यांनी कुठे कामं केली त्यांची चौकशी करून ते खरंच पूर्ण झालेत का ती दिली गेलीत का त्या योजना खरंच राबवल्या गेल्यात का याचा लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. आता कुणीतरी उठतो काही जाहिरात करतो आणि त्याने जाहिरात केली म्हणून लोक फ्लॅटच्या मागे पडतात. आता आपलं मी आपण जर उदाहरण घेतलं 32,000 लोकांचे पैसे परत दिले गेले परत दिले इथंच काहीतरी गोष्टी आहे ना की नसते तर त्यांनी म्हटलंच की नाही आमचं काही चुकी नाही आम्ही जातो पुढे म्हणून अशा स्थितीमध्ये आता मग आता नाही त्याने पैसे परत दिले म्हणून तो मोठा असं म्हणण्यामध्ये मला वाटतं काही अशाच चुका लोकांनी करू नये कारण ही रोजचा पेन किंवा तुमचा रोजची वही खरेदी द्या काय सारखी गोष्ट नाही. याच्यामध्ये एकदा तुम्ही गुंतलात की आयुष्यातून उठताशी
या एकूण रिअल इस्टेटची परिस्थिती आहे. त्यामुळं थोडासा विचार करावा, स्पष्ट मित्रांना विचारावं ज्यांनी आधी घेतले त्यांच्याकडे चौकशी करावी, आणि मगच कुठल्याही योजनेमध्ये कितीही चांगली दिसली असली तरी आता कुठलाही बिल्डर हेच असं म्हणजे कुठलाही बिल्डर किंवा कुठलाही व्यवसाय आपला व्यवसाय करतो तो काही सामाजिक कार्यासाठी करत नाही, तो प्रॉफिट साठी करत असतो. आता एवढं सगळं इंटरेस्ट्री देऊन जर त्यांना प्रॉफिट होणार असेल तर ते कुठल्या मार्गाने होणार आहे याचा विचार लोकांनी करणं गरजेचं आहे. बिल्डर करणार नाहीत कारण ते विकायला बसते नाही, पण निदान ग्राहकांनी त्याचा विचार केला पाहिजे. येणारा काय रेरा येणार आहे त्याच्या अनुषंगाने काय काय गोष्टी असणार आहे याचाही ग्राहकांनी आता विचार केला पाहिजे. केवळ बिल्डर सांगतात किंवा आणखी कोणीतरी सांगतंय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवण्यामध्ये मला वाटतं असं काही अर्थ नाही. कुठल्याही बिल्डर इथं नुसता बिल्डरचा प्रश्न नाही ना, दिशाभूल करणारी जाहिरात करणं हाही एक त्याच्यामधला भाग आहे आणि तोही ट्रेंड सतत चालू आहे. एका पाठोपाठ एक दिशाभूल करणारी जाहिरात किती वाढले ते तुम्हाला सांगतो. काल पुण्यामध्ये राज्यपालांना असं म्हणावं लागलं की दिशाभूल जाहिराती करणाऱ्यांवर कारवाई हे कशाचं देतं काय की कळतंय दिसतंय परंतु अजूनही त्याच्या हातात काही करता येत नाही. 7 दिवसात कोणी गोरव होऊ शकत नाही हे सांगायला नासाचे शास्त्र नको आहे, पण ते जाहिराती चालतात, लोक घेतात, लोक फसतात, मोठमोठे नटनट्या त्याच्या जाहिराती करतात. यांच्यावर सुद्धा काहीतरी बंधन असलं पाहिजे. तुम्ही अभिनय करण्यातून पैसे मिळवा आम्ही काहीच म्हणत नाही, ते तुम्ही लोकांचं एंटरटेनमेंट करा, नाटकात कामं करा, पण तुम्ही एखाद्या प्रॉडक्टची ज्यावेळी जाहिरात करता त्यावेळेस काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी जाहिरात करणाऱ्यांनाही घेण्याची गरज आहे. केवळ नाही आम्ही फक्त अभिनय अभिनेते आहोत आम्ही, मग तुमच्याऐवजी दुसरा कुठला तरी किरकोळ नटका घेत नाही ते, कारण तुमच्यावर लोकांचं प्रेम आहे, तुमच्याबद्दल आस्था आहे, तुमच्याबद्दल काहीतरी वाटतं, तुम्ही खोटं वागणार नाही असं वाटतं, तुम्ही चांगली कामं करू शकता, त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देणार नाही किंवा त्यांची जाहिरात करणार नाही असं लोकांना वाटतं, म्हणून लोक विश्वासाने त्या कंपन्यांकडे जातात, त्यांचे प्रॉडक्ट खरेदी करतात. अशा वेळेस ह्या लोकांनी विचार करणं गरजेचं आहे, परंतु सध्या काय पैशा पुढे कुणाचंच काही नाही, कोणी उठतो काय वाटतं ते जाहिरात करतो आणि लोक त्याला बळी पडतात. माझं लोकांना जसं मी नेहमी आमच्या अर्थ एकट्यावर सांगतो की तुम्ही कुणावरही विश्वास ठेवू नका, एकदा स्वतः ते पारखून घ्या, कारण मरणार तुम्ही आहात. नाहीतर आपण काय म्हणतो की आपण कुठल्या तरी कोर्टात केस करतो हरलो की म्हणतो की वकील फुटला जज फुटला अशा भानगडीत कारण तुम्ही इतरांवर विश्वासच कशा ठेवता ना. तुम्ही स्वतः जोपर्यंत त्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होत नाही, त्याची माहिती येत नाही, तुमचे हातपाय हलवत नाही, जोपर्यंत इतरांवरच जास्त विसंबून राहता त्यावेळी तुमच्यावर फसवणूक होण्याचा मोठ्यात मोठा धोका असतो. त्याच्यापासून सावध राहा, सावध राहा. आणि कन्सल्टंट सुद्धा आता पीक आलंय त्यांचं, ते बऱ्याचदा बिल्डरांचेच असतात, त्यामुळे आपलं आपण सावध राहणं कधीही चांगलं, कारण कन्सल्टंट किंवा एक मी तुमचे पैसे परत द्यायला येत नाही, तुमचं नुकसान झालं ते भरून द्यायला येत नाही, शेवटी ते भोगायला तुम्हाला असतं. ते एकदा गेलेली वेळ तुम्हाला म्हणजे योगासारखं असतं. योगामध्ये कसं आहे की योगा करताना बरं वाटतं, पण त्याच्यामध्ये एखादी डिफॉर्मिटी आली की ती क्युअर व्हायला जेवढी डिफॉर्मिटी यायला वेळ लागतो त्याच्या 5 मिनिट वेळ लागतो. तसं आहे एकदा तुम्ही ह्याच्यात अडकलात की सगळं तुमचं लाईफ करू शकतो. त्याच्यामुळे विचार करा आणि कुठेही क्लॅरिटी करा तो विचार करून